टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताच्या खात्यात अजून एका कांस्य पदकाची भर पडली आहे. पदक निश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंग पटू लवलीना बोरगोहाईन हिच्याकडून भारतीयांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र महिलांच्या 69 किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लवलीनाला पराभवाचा सामना करावा लागलाय. उपांत्य फेरीत लवलीनाचा जगज्जेत्या बुसेना सुरमेनेली हिने पराभव केलाय. या पराभवामुळे लवलीनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलंय. लवलीनाच्या कांस्य पदकासह भारताच्या नावावर टोकियो ऑलिम्पिक मध्ये आता 3 पदकं झाली आहेत. यापूर्वी मीराबाई चानूने वेट लिफ्टिंग मध्ये रौप्य पदक तर पीव्ही सिंधूने बॅडमिंटन मध्ये कांस्य पदक जिंकलंय. कोणत्याही लहान भागातून येणाऱ्या खेळाडूप्रमाणेच लवलीना हिला देखील आर्थिक संकटाचा आणि समाजातील विरोधाचा सामना करावा लागला होता. तर जाणून घेऊया भारताची युवा बॉक्सिंग पटू लवलीना बोरगोहाईन हिच्या प्रवासाबद्दल. लवलीनाचा जन्म आसाममधील गोलाघाट जिल्ह्यामध्ये 2 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. लवलीनाचे वडील टिकेन हे एक छोटे व्यापारी होते. लवलीना हिला 2 मोठ्या जुळ्या बहिणी असून त्या दोघीही किक बॉक्सिंग पटू आहेत. तसंच त्या दोघी किक बॉक्सिंग मध्ये राष्ट्रीय विजेत्या ठरलेल्या आहेत. त्यांना बघून लवलीना हिने या खेळामध्ये रस घेण्यास सुरुवात केली. मात्र तिने किक बॉक्सिंग ऐवजी बॉक्सिंग मध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. घरामध्ये आधीच 2 बॉक्सिंग पटू असताना देखील लवलीनाला किक बॉक्सिंग ऐवजी बॉक्सिंगची आवड कशी निर्माण झाली या मागे ही एक गोष्ट आहे. एकदा लवलीनाचे वडील एका वृत्तपत्रामध्ये गुंडाळून मिठाई घरी घेऊन आले होते. ही मिठाई ज्या वृत्तपत्रामध्ये गुंडाळली होती त्यावर बॉक्सिंग पटू मोहम्मद अली यांचा एक फोटो होता. हा फोटो पाहून लवलीनाने तिच्या वडिलांकडे या खेळाबद्दल चौकशी केली. लवलीनाच्या वडिलांनी तिला मोहम्मद अली यांच्या संघर्षमय प्रवासाची कथा सांगितली. त्यानंतर लवलीनाचं संपूर्ण आयुष्यच बदललं. लवलीनाने मोहम्मद अली यांच्याकडून प्रेरणा घेऊन किक बॉक्सिंग ऐवजी बॉक्सिंग मध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. 2012 मध्ये लवलीनाने तिचे राष्ट्रीय प्रशिक्षक कोडम बोरा यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. 5 वर्षांनंतर म्हणजेच 2017 मध्ये लवलीनाने आशियाई चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक पटकवलं. तिथूनच तिच्या बॉक्सिंग मधील करिअरची घौडदौड सुरू झाली. 2018 मध्ये लवलीनाने दिल्ली मधील इंडियन ओपन इंटरनॅशनल बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आपलं पहिलं सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर तिला 2018 राष्ट्रकुल खेळांसाठी भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली. 2018 मध्येच लवलीनाने मंगोलिया येथील उलान बटार कप मध्ये रौप्य पदक जिंकलं आणि नंतर सिलेसियन चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. तिने ही दोन्ही पदकं 69 किलो वजनी गटात जिंकली आहेत. 2020 साली लवलीनाला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. टोकियो ऑलिम्पिकच्या आधीचे काही महिने लवलीनासाठी फारच कठीण गेले. प्रत्येक खेळाडू ऑलिम्पिकसाठी तयारी करत होता. मात्र दुसरीकडे लवलीनाच्या आईवर किडनी ट्रान्सप्लांटची सर्जरी होणार असल्याने ती आईसोबतच होती. आईची सर्जरी झाल्यानंतर लवलीना बॉक्सिंगच्या रिंगमध्ये सरावासाठी उतरली. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या प्रशिक्षणामध्येही बरेच अडथळे आले. लवलीनाला परीक्षण देणाऱ्यांपैकी काहींना करोनाची लागण झाल्याने तिने एकटीनेच सराव केला. यावेळी तिने व्हिडिओ कॉलवरून प्रशिक्षणाचे धडे घेतले होते. लवलीनाचं पदक हे गेल्या 9 वर्षातील ऑलिम्पिक बॉक्सिंग मधील भारताचं पहिलं पदक आहे. यापूर्वी 2012 लंडन ऑलिम्पिक मध्ये बॉक्सर मेरी कॉमने कांस्य पदक पटकवलं होतं. त्याचबरोबर पुरुषांच्या बॉक्सिंग मध्ये विजेंदर सिंगने 2008 बीजिंग ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. त्यामुळेच ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारी लवलीना ही भारताची तिसरी बॉक्सर बनली आहे.